तुम्हाला देवानी प्रत्येक इथे बसलेला प्रत्येक माणूस हा ऍटम बॉम्ब आहे. इतकी ताकद त्याच्यात ठासून भरलेली आहे. त्याचा उपयोग करा. तुम्ही स्वतःसाठी तर जगायचंच आहे, तुम्हाला स्वतःला जगवायचंच आहे. बाजूची विषमता तुम्हाला बाजू बाहेर भरून काढायची आहे, ती असता कामा नये. पूर्वी आपल्याला शेजार होता की रे, कुठे काहीतरी तिथे काहीतरी शिजलं की तर छान वास यायचा आणि त्याच्याबरोबर एक वाटी सुद्धा आपल्या घरी यायची. आपल्याकडे शिजलं की तिथे जायचे, आता ते राहिलंच नाही. बाजूला मयत झालं तरी आपल्याकडे बारसं चालू असतंय. शेजार गेला, शेजार धर्म गेला, चाळी होत्या त्याच्यामध्ये. चाळीमध्ये अख्ख मिळून सगळ्यांचं एक कुटुंब होतं, एवढ्या अशा चाळी असायच्या. त्याच्या घरी काय चाललंय ते तिथून कळायचं. परवा एक छान मी फोटो पाहिला, गावची म्हातारी माणसं अशी वेशीवर बसलेली आहेत, खूप माणसं म्हातारी अशी, आणि त्याच्याखाली हेडलाईन होती, गावचे CCTV कॅमेरा. कोण कुठं गेला, कोण कुठे गेली, कोण काय करतोय, काय सगळं त्यांना माहिती असतं. कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपत नाही, कारण त्याच्यातला तो एकोपा होता, एकमेकांबद्दल आदर होता, प्रेम होतं. आकस असला तरी तो गोंडस होता, कमालीचा होता, छान होता, तेवढ्यापुरता होता. राहिलं नाही ते. सगळ्या गोष्टीबद्दल आपले सगळेच राजकारणी इतक्या हिरिरीनं बोलतात, लोकसंख्या इतकी वाढली त्याच्याबद्दल का नाही बोलत. 30 कोटी होतं, 130 झालो. अजून काही दिवसांनी तू खात असताना माझ्याकडे नसेल तर मी ओर बांधणार तुझ्याकडनं. साहजिक आहे, नाही आहे माझ्याकडे, मलाही भूक लागली आहे, तू कसा खातोस याचा विचार का नाही करत. बरं, गंमत अशी आहे की आमची इथली किती मुलं गावातून आलेली आहेत, खूपशी असतील नाही का. बर, छान. आहे का जमीन वगैरे आहे? गेल्यावर तुम्ही सुट्टीमध्ये शेती वगैरे करता का? मुस्कटीत देणे हो ते तुम्ही हो माहितीये का कसा धरायचा नांगर? हो नांगर कसा धरायचा, पेरणी कशी करायची, लावणी कशी करायची, काय होतं माहितीये का? आपण शहरामधून, मीही त्यातलाच आहे, गावातून शहरामध्ये येतो आणि शहरामध्ये आल्यानंतर आपण इथलेच होतो. आपण विसरतो आपल्या त्या सगळ्या मायभूमीला, त्या मातीला आपण विसरतो. माझी तक्रार तिथंच आहे, माझी ही जुनी मंडळी जी आहेत ती नव्या पद्धतीनं नाही शेती करू शकत, आणि जुन्या पद्धतीची शेती ही फायदेशीर नाही राहिलेली. पूर्वी तोंड इतकीच होती, मोजकी होती, त्यामुळे तेवढंसं ते पीक खूप खूपसं होतं. आता तसं राहिलेलं नाही आहे. आणि माझी नवीन ही मुलं जी आली गावामध्ये शहरामध्ये, की ती परत जात नाही. मग ती शहरामध्ये कुठेतरी त्यांचा ठिय्या होतो, लग्न होतं, मुलं होतात, कधीतरी सणावाराला गेलो, गावी गेलो, आई वडील आजोबा कधी काही मेले की मग नंतर ती विकून टाकायची. नका करू तसं. मी सगळं सोडून मी गावात गेलेलो आहे, कारण खरं तिथेच जगणाय हो. इथं काय आहे, कोण बाजूनी चाललाय, काय चाललाय, काहीच नाही, माहितीच नाहीये. तू का आलास माझ्या इथं, तू का इथं उभा आहेस, तू का इथं हे केलं, तू तिथं का केलं, तू कुठल्या जातीचा, तू कुठल्या धर्माचा. अरे राग येईल. पूर्वी मारत होतो की मिठा एकमेकाला, रमजानमध्ये सुद्धा मारत होतो, दसऱ्यालाही मारत होतो. काय छानपैकी आमच्याकडचा सगळेच गेलं, वाईट वाटत. कधीच वाटलं नाही की नाही हे ख्रिश्चन आहेत, काही हे मुसलमान आहेत. मला बोलताना, मला शफी इनामदार माझा खूप छान मित्र होता, अप्रतिम माणूस, तो म्हणाला नाना कसले मुसलमान आम्ही, अजून माझ्या कागदावर लांबातेच नाव आहे. 2 पिढ्यामध्ये 4 पिढ्या मागं कुठेतरी आमचं कन्वर्ट झालंय. का कन्वर्ट झालंय? आम्ही त्यांना नीट जगू दिलं नाही. मी म्हणून जमीनदार म्हणून, मग कुठल्याही जाती धर्माचा असू दे, मी जमीनदार असताना मी पिडलं त्यांना. मग आमचे दलित झाले, मग मुसलमान झाले. कुठला मुसलमान इथला अफगाणिस्तानातून आला आहे? सगळे आपलेच आहेत की, DNA काढा की सगळ्यांचे. मग सगळे जर आपण सगळेच एक आहोत तर मग अजून काय पाहिजे? क्रांतीवीर मधला ज्यावेळी ठेचून रक्ताचा ज्यावेळी मी डायलॉग म्हणतो, मी तो खरंच मनापासून म्हटलेलो होतो. तो त्याच्यासाठी नाही आहे, तो कधीही संवाद नव्हता, कधीही तो संवाद नव्हता. माझ्या मते हे खरंच आहे. त्यावेळी तुम्हाला जर काही वाटत नाही, त्यावेळी जर तुम्ही कोणी आजारी असाल
तर तुम्हाला हे रक्त चालतं का? मग ते मुसलमानाचं किंवा हिंदूंचं एकमेकांना चालतं ना? मग हे वितुष्ट का आहे? तर ते वितुष्ट आहे कारण ही जी सगळी मंडळी आपली पोळी भाजणारी पॉलिटिशियन जे आहेत, तुम्हाला ते कळायला पाहिजे. त्यांच्यापासून दूर राहा. कोण काय आहेत ते समजून घ्या. नेमकं काय आहे.